आरोग्य विभागाचा घोळ काही संपता संपेना झालेला आहे. या विभागाच्या माध्यमातून पदभरती घेण्यात येत आहे आणि विद्यार्थ्यांनी 52 प्रवर्गातून 3 जागेसाठी फॉर्म भरलेले आहेत, परंतु या विद्यार्थ्यांना परीक्षेची मात्र एकच तारीख दिलेली आहे आणि त्याच तारखे दिवशी 3 ठिकाणी त्या विद्यार्थ्यांनी जाऊन परीक्षा द्यायची आहे. 3 ठिकाणी विद्यार्थी पोहोचणार कसा? कुणाला पहिलं सेंटर औरंगाबाद दिलेलं आहे, त्याच्यानंतर दुसऱ्यांदा नागपूर दिलेलं आहे, तिसऱ्यांदा सातारा दिलेलं आहे. हे 3-4-5 तासामध्ये तो विद्यार्थी एका केंद्रावरची परीक्षा देऊन दुसऱ्या केंद्रावर जाऊ शकत नाही. आणि दुसऱ्या बाजूला जी कंपनी बॅकलिस्ट होती, जी एजन्सी वरती अनेक राज्यांनी बंदी घातलेली होती नासा सारख्या, त्याच एजन्सीला यांनी पदभरतीचं काम दिलेलं आहे. याचा अर्थ सरळ आहे की या पदभरतीच्या माध्यमात वसुली गोळा करायची आहे. आणि म्हणून राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे साहेब यांना माझी विनंती आहे की आरोग्याच्या काळामध्ये तर तुम्ही घोटाळ्यावर घोटाळे केलेले आहेत, खऱ्या अर्थानं कोरोनाच्या काळामध्ये आरोग्य यंत्रणेमधून जेवढी लुटमार करता येईल या राज्यामध्ये तेवढं करण्याचं काम तुम्ही केलेलं आहे, परंतु आता या राज्यातल्या विद्यार्थ्यांच्या जीवनाशी तर तुम्ही खेळू नका. अरे इथं तरी तुम्ही पाकिटं मारायचं जरा थांबवा आणि खऱ्या अर्थानं तरुणांना त्यांनी जो काही परिश्रम घेतलेला आहे त्या परिश्रमाची चीज या राज्यातल्या तरुणांची झाली पाहिजे, अशा पद्धतीची चांगली भूमिका खऱ्या अर्थानं आरोग्य खात्यानं घेणं गरजेचं आहे. पण मला वाटतं की तुम्ही ठरवलेलं आहे की जाऊ तिथं खाऊ, चोर चोर मावस भाऊ आणि अर्धा अर्ध वाटून खाऊ, अशा पद्धतीनं या आरोग्याच्या पदभरतीमध्ये राज्य सरकारची एकंदरीत वागणूक दिसून येत आहे. आणि म्हणून राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी तातडीनं राजीनामा द्यावा आणि या सगळ्या परीक्षा ज्या आहेत ह्या MPSC थ्रो घेण्यात याव्यात अशी मागणी या राज्यातल्या विद्यार्थ्यांची आहे.